नमस्कार मंडळी आर एम डब्ल्यू प्रस्तुत पारावरच्या गप्पा या कार्यक्रमात मी संजीवनी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते मंडळी असं म्हटलं जातं की एक स्त्री म्हणजे ही एक पणती आहे जिच्या एवढ्याशा उजेड्यानं ती अख्ख्या अंधकाराला दूर करते आणि म्हणूनच तिनं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवलेलं आहे अशाच एका क्षेत्रामध्ये तिचं काय योगदान आहे यावर आज आपण चर्चा करणार आहोत अर्थातच कृषी क्षेत्र आणि तिचे योगदान आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे सहाय्यक अधिकारी रीता तिवारी ज्या कृषी विभागामध्ये कार्यरत आहेत तेव्हा त्यांच्याशी आता आपण संवाद साधणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार आमच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद आजचा आपला विषय फार स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा आहे आणि शेतकरी बांधवांच्या ज्या बायका आहेत किंवा जे शेतीमध्ये ज्या काम करतात त्यांच्यासाठी आज आपला हा विशेष कार्यक्रम असं म्हणता येईल आहे माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे मॅडम आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी उत्तुंग भरारी अशी घेतलेली आहे पण कृषी क्षेत्रामध्ये त्यांचं काय योगदान आहे सर्वात प्रथम मी कृषी सहायक तालुका कृषी अधिकारालयात काम करते आणि आजपर्यंतचा जो अनुभव आहे कृषी क्षेत्रात जसं तुमचा प्रश्न आहे की काय योगदान आहे स्त्रियांचं तर मला असं म्हणायचं की काय योगदान नाही म्हणजे सुरुवातच अगदी अगदी छोटस बियाणं तर ते निघेस्तोवर त्याचे त्याचं शेवटपर्यंत जे काही हालचाली असतात किंवा ते जे बियाणं आहे त्याला निघणं त्याचं अंकुरणं त्याला ते फुटणं त्याला मग त्याचं झाडामध्ये रूपांतर होणं किंवा एखाद्या रोपट्यामध्ये रूपांतर होणं ह्या सगळ्यांची जी दखल आहे आपण बघत असतो तर घरची जी बाई आहे ते थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंतची जी महिला आहे त्यांचंच सगळ्यात जास्ती लक्ष असतं बरं त्याचं कारण असं आहे की मी स्वतः कृषी विभागात काम करते आहे मी देखील एक महिला आहे तर माझ्या निरीक्षणामध्ये असं आहे की महिलांचा जो सहभाग आहे तो अधिक आहे म्हणजे तीन चतुर्थांश म्हटलं तरी त्याला साजेस राहील हा महिलांचा जो सहभाग आहे शेतीमधला हा मोठ्या प्रमाणात आहे त्यांचा वाटा मी आधीच सांगितलं तुम्हाला की ते बियाणं निघेपासून तर ते निघेपर्यंत जसं बियाणं लावताना ज्या टोकन किंवा बियाणं लावतात तेव्हा सुद्धा स्त्रिया जेव्हा ते झाड मोठं होतं रोपटं मोठं होतं त्याच्या आतमधल्याच्या ज्या मशागती असतात ती करायची कामं निंदण खुरपण बाकीची जी कामं आहे ह्या सगळ्या महिलांकडनं होतात त्याच्यामुळे त्या एक प्रकारे त्यांच्याशी संवाद साधतात त्या झाडासोबत त्या रोपांसोबत त्यांची वाढ मग त्याला काही एखादं जसं बाळाला एखादा काही रोग आला असेल किंवा एखादा काही झालं असेल तर जसं आई बघते तसं त्या महिला ज्या आहे त्या कृषी क्षेत्रामध्ये किंवा शेतामध्ये जाऊन हे त्या त्याला बघतात mm -hmm. म्हणजे त्यांच्या त्या टेंडर अवस्था ज्याला म्हणतो अगदी mm -hmm. पासना तो मोठं हो तोवर रोप आणि काढणीपर्यंत सुद्धा जे आपल्या हातात पीक दिसते एवढं मोठं उत्पादन दिसतं ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की महिलांचाच सहभाग हा जास्तीत जास्त आहे कारण निंदन कुरपण मी ज्या आधी सांगितलं आंतरमशागतीय जी कामं आहे ना ती सगळी महिला करतात वेचणी असे तुमचं कपाशीची वेचणी असे किंवा काढणी असे ह्या सगळ्या बाबतीत ह्या महिलांचाच सगळ्यात जास्ती सहभाग असतो तसेच कृषी विभाग हा देखील खूप मोठा विभाग आहे मग या विभागात काम करणाऱ्या ज्या महिला कर्मचारी ते अधिकारी वर्ग जे आहे ह्यांचं mm -hmm. सुद्धा लक्ष शेती क्षेत्रामध्ये बहुत फार मोठ्या प्रमाणात आहे मी आता तुम्हाला ते विचारणारच होते की कृषी विभागाच्या अशा काही योजना आहेत का की ज्या या स्त्रियांना प्रोत्साहित करेल किंवा असेल तर त्या कुठल्या आहेत अगदी बरोबर कारण मी मगाशी जसं बोलले की थ्री तीन चतुर्थांश भाग जो आहे हा महिला बाउंडेड म्हणण्यापेक्षा महिला जास्ती सक्रिय आहे तर आमच्याकडे इतक्या योजना आहेत म्हणजे ओरिएंटेड टू वुमेन म्हणजे महिलांच्या महिलांना धरून जसं तर आमच्याकडे जसं महिलांचे गट तयार करता येतात आम्हाला mm. तर कृषी क्षेत्रात महिलांचे जर गट झाले तर त्या गटाचं एका प्रकारे सक्षमीकरण सशक्तीकरण mm. त्यांचं त्यांना ते त्यांचा आत्मविश्वास त्याच्यात वाढतो आणि ती गट तयार झाली म्हणजे त्याच्यातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देता येतो रोजगार म्हणजे कसा की त्या महिला ज्या आहेत ज्या गट तयार करून आहे त्यांचा तो फंड तयार करतात ते रिव्हॉल्विंग फंड मग त्याला चॅरिटेबल कमिशनर यांच्याकडून त्यांना ते पासआउट होतं त्यांचं ते जे जे त्यांनी गट तयार केल्या किंवा त्याला एक सर्टिफिकेट मिळतं ते सर्टिफाईड होतं आणि ते सुरू झालं आणि यांचा रिव्हॉल्विंग फंड सुरू झाला एकदाचा की त्या स्वतःला समजतात की नाही आम्ही याच्यात काहीतरी जमा करतो आहे मग त्याच्यातनं नवीन नवीन उद्योग निघू शकतात जसं रेशीम उद्योग आहे सेरिकल्चर ज्याला म्हणतो किंवा अळिंबी उत्पादन आहे किंवा त्याच्यापेक्षा अजून ज्याला म्हणतो की आपल्याकडे पेट्या तयार करणं जसं संत्र्याच्या पेट्या तयार करायच्या आपल्याकडला त्याला पूरक असलेले व्यवसाय अगदी बरोबर पूरक असलेले व्यवसाय आता सध्या स्थिती अशी आहे की पूर्ण आपण जिकडे तिकडे बघतोय की सेंद्रिय खत किंवा गांडूळ खत किंवा शेण खतं असे जी खतांचे जे प्रकार आहेत जे या आमच्या विभागामार्फत आहेत आम्ही सांगतो जे प्रत्येक वेळी तर ह्या ह्याच्यामध्ये जो जास्ती कल आहे ज्याचा ज्याला म्हणतो उत्साह इंटरेस्ट आहे हा महिलांचाच आहे तर यांना हे रोजगार बरं तर यांना हा रोजगार मिळाल्यानंतर त्या त्यांना स्वतःला समजतं की आम्ही सुद्धा छोटे उद्योजिका तयार होऊ शकतो किंबहुना मोठ्या उद्योजिका सुद्धा याच्यातून तयार झालेल्या आहेत म्हणजे माध्यमातून भाग भांडवल सुद्धा करू शकतात अशी काही उदाहरणं आहेत का मॅडम की ज्या ज्यातून स्त्रियांना स्वतःचा आत्मविश्वास वाढेल आणि त्या या क्षेत्रात खूप जास्त प्रमाणात येतील असली काही उदाहरणं असेल तर आमच्या मंडळी बिलकुल उदाहरणं म्हणजे खूप अशी उदाहरणं आता मला ज्या मला ज्या मोठ्या अधिकारी होत्या त्या डॉक्टर अर्चना कडू मॅडम तसेच आत्मा म्हणून आमची कलाईन अॅग्रिकल्चरचाच एक भाग आहे त्याच्यातल्या डॉक्टर नलिनी भोयर आहे मला अधिकारी असलेल्या गोळघाटे मॅडम आहे म्हणजे महिला अधिकारी ज्या आहेत त्या स्वतः हाळानी त्यांचं शेतीकडे सुद्धा त्यांचं स्वतःचं लक्ष आहे एक आणि दुसरं असं अशी उदाहरण आहे राजस्थान हरियाणा हा तुम्हाला माहित असेल मॅडम की परंपरागत रूढीवादी असलेला हे राज्य आहेत महाराष्ट्रापेक्षा तरी <laughs> आहेतच <ता> अजूनही <laughs> <सजुने, laughs> तर मला अशी उदाहरणं आहेत तिथल्या की त्या स्वतः इतक्या स्कॉलर आहेत त्या अमेरिके आणि इंग्लंड सारख्या ठिकाणी त्यांचं पोस्टिंग झालंय <laughs> परंतु त्यांना असं लक्षात आलं देन म्हणजे दे, त्यांच्या लक्षात असं आलं की शेती भारतातली शेती त्याच्यातून आपल्याला कितपत चांगलं मिळेल आणि आपण ती कशी पुढे नेऊ म्हणून त्यांनी तिथचा तो व्यवसाय आपले जॉब सोडून सुद्धा शेतीकडे वळलाय आणि ते उदाहरण आहे त्यांची ती या क्षेत्रामधून पुढे येण्याकरता फारशा शिक्षणाची गरज नाहीये फक्त त्यांना तेवढं ते टेक्निक त्यांना तेवढं तंत्र अवगत झालं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण बरोबर आणि म्हणूनच कृषी क्षेत्रात आम्ही जे काम करतो ते आहे जे योगदान म्हटलंय ते त्यांच्या त्यांना पुढे आणायसाठी जे योगदान आहे ते आम्हाला त्यांना पुढे आणावं लागेल की तुम्... तुम्ही हे करू शकता बरं यू मे डू तुम्ही बात कर सकते हो तुम्हाला हे करायचं आहे तर अशा पद्धतीने ये त्या येतात आणि येतात त्या दोन आमचे दहा वर्ग असतात महिलांच्या महिला कृषी महिलांचे म्हणजे ज्याच्या घरी शेती आहे महिला त्या महिला एखाद्या सासऱ्यांकडे असेल ती सून तर त्या याच्यामध्ये त्यांचं योगदान असते मॅडम आता तुम्ही जो उपक्रम सांगितला ना खरोखरच अतिशय चांगला असा उपक्रम आहे तुम्ही या शेतकऱ्यांशी या ज्या बाया आहेत त्यांच्याशी अगदी जवळी जवळचा तुमचा संबंध असतो अर्थातच तुम्ही त्यांच्या जीवनाची दुसरी बाजू बघत असता हो। तेव्हा मला हे सांगा की महिला सक्षमीकरणाबद्दल तुमचं काय मत आहे बघा त्या बाया घरच्या आहेत ठीक आहे त्या जेव्हा आमच्या कृषी विभागामध्ये शेतीशाळा हा एक शेतीशाळा उपक्रम आहे जो आम्हाला प्रकल्प दिला जातो त्याच्यातला म्हणजे शेती शाळा म्हणजे शेतकऱ्यांची शाळा बरं प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांना त्या कृषी विभागातलं तंत्र म्हणजे ही शेतीशाळा मग महिलांची शेतीशाळा म्हणजे त्याच्यात महिला गोळा आपल्याला हे इतकं चांगलं माहिती आहे की एकत्रपणे वीस ते पंचवीस महिलांना गोळा करणं आणि त्या बसणं आणि इन डिसिप्लिन त्या बसून त्यांना त्यांचे वर्ग घेणं तर आमच्या अख्ख्या एका तीन महिन्याच्या सीझनला आम्हाला त्यांचे दहा वर्ग घ्यायचे आहेत त्या दहा वर्गांमधून त्यांना आम्हाला सुरुवातीपासनं तर शेवटपर्यंत शिकवायचं आहे त्यांना जुळवणं आता दुसरी बाजू म्हणजे त्या महिलांचा कसा है? मला हे राहील त्यांचं काय म्हणता येईल आपल्याला इंटरॅक्शन कसं राहील तर मी सुरुवातीला अडखळत कोणतंही तुम्ही काम करा तुम्हाला थोडीशी अडचण येणार पण तुमच्यातला जर आत्मविश्वास स्वतःतला आणि तुमचा कन्व्हिन्सिंग पॉवर जर चांगला आहे अर्थातच त्या महिलांना मला सांगावं लागलं की तुम्ही त्याच्यात या एकही विषय असा नाही आहे की जो तुमच्या कामात येणार नाही तो तुम्हाला ज्ञानात भर पडणार नाही ते कृषीच क्षेत्र आहे तुम्हाला ते अगदी जवळचं आहे तुम्हाला माहिती आहे मग मा त्या जेव्हा यायला लागल्या त्यावेळेला मला असं कळलं की मग महिलांचं सक्षमीकरण सशक्तीकरण आपण कसं करायचं तर महिलांचं सशक्तीकरण सक्षमीकरण करणं म्हणजे एखाद्या पुरुषांनी त्यांना पाठबळ देणं त्यांना मॉरल देणं असं असून देखील घरच्या महिलांनी जसं सासू असेल तर तिने सुनेला तिची जाऊ असेल तर तिने जावेला किंवा एखादी बहीण असेल तिने बहिणीला ह्याचा तिने आपल्या त्या घरच्या जी चालली आहे शेतीशाळेला म्हणा किंवा शेतकऱ्या शेतीमध्ये जी उतरत आहे तिला मॉरल मॉरल देणं तिला घरच्यांनी स्त्रियांनी सुद्धा स्त्रियांना सपोर्ट करणे म्हणजे खऱ्या अर्थाने मॅडम आत्ताच तुम्ही बोललात की महिला सशक्तीकरण किंवा सक्षमीकरण तुम्ही करता आहात काय अनुभव आला तुम्हाला आणि काय सांगाल तुम्ही आमच्या भगिनींना अगदी बरोबर आहे मॅडम बघा सशक्तीकरण खूप मोठा मोठाले शब्द जरी वापरण्यात येतात किंवा म्हणण्यात आपण सांगतो पण त्या महिलांमधला मला जरा आत्मविश्वास जो आहे तो इतका दांडगा वाटला मला आनंद याचा झाला आहे की आम्हाला असं दिसून येतं की त्या महिलांना हे कळायला लागलं आहे की आता सध्या ह्या पिकांवरती येणारे कीड रोग काय आहे वेगवेगळे उपचार काय करायचे असतात हे त्यांच्या लक्षात आलं मी कृषी विभागाबद्दल बोलते आहे म्हणजे कृषी क्षेत्राबद्दल तर हे उपचार त्यांच्या लक्षात आले वेगवेगळ्या वेग पिकांच्या पीक लावण्याच्या पद्धती त्यांच्या लक्षात आल्या बीज प्रक्रिया करण्यापासून तर काढणी पश्चातपर्यंतचे तंत्र त्यांना अवगत झाले आहे मला माझ्या भगिनींना माझ्या मैत्रिणींना महिला शेतकऱ्यांना जो तो त्या लेबोरियस क्लासमधून सुद्धा आहे ज्या ऐकत असतील किंवा ऐकतील मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे की महिलांना तुम्ही सगळ्या पुढे या पुढे येऊन तुम्ही तुमचं योगदान जे आहे कृषी क्षेत्रातलं ते अगदी जोमाने वाढवा आणि ज्या शेतीशाळा आहे बचत गट आहे याच्या माध्यमातून तुम्ही पुढे या तुमचा उद्योग याच्यातून वाढेल आणि काही अडी अडचणी असल्या तर मी स्वतः आणि कृषी विभागातल्या ज्या अधिकारी महिला कर्मचारी आहेत तुम्ही यांच्याशी सुद्धा संपर्क साधून आपल्या अडी अडचणी दूर करू शकता एवढंच मला तुम्हाला या निमित्ताने सांगावंच वाट मॅडम नक्कीच आमच्या भगिनींचा आत्मविश्वास तुमच्या ह्या मार्गदर्शनी वाढला असेल असं मला बिलकुल खात्री आहे मैत्रिणींनो भगिनींनो आपला आत्मविश्वास वाढीस लावा आणि या कृषी क्षेत्रामध्ये पदार्पण करा कारण कृषी विभाग आपल्या पाठीशी आहे आपल्यासाठी निरनिराळ्या योजना कृषी विभागातर्फे राबविल्या जातात आहे अधिकारी वर्ग आपल्यासोबत आहे मॅडम तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि खरोखरच आमच्या भगिनींना अतिशय महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल मी आपले, आपले आभार मानते नमस्कार नमस्कार मॅडम धन्यवाद तर मंडळी असेच नवनवीन कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन येणारच परंतु जाण्यापूर्वी आमच्या आर एम डब्ल्यू युट्यूब चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आमच्या फेसबुक पेजला लाईकही नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार